एक महत्त्वाची बातमी हाती आहे, ते एबीपी माझाच्या बातमीचा परिणाम आहे. सांगलीतल्या अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयाची चौकशी सुरू झाली. 4 पालकांचा जबाब सुद्धा नोंदवला गेलाय. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय माहिती आहे याबद्दल आणखी? मिलिंद, मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयातले 2 संचालक डॉक्टर कैलास सोलनकर आणि डॉक्टर मंगला जाधव या समितीकडून ही चौकशी सुरू आहे. तक्रार अशी होती की या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये सरकारचा जो कोटा होता त्यात असलेल्या मेरिट लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या कॅम्पसमध्ये पालक उपस्थित असून सुद्धा या महाविद्यालयानं तुम्ही उपस्थित नाही आहेत असं सांगून त्यांचा प्रवेश टाळला होता. ही बातमी जेव्हा एबीपी माझाने दाखवली त्यानंतरच चौकशी समिती बसली होती आणि आज त्या चौकशी समितीनं 4 पालकांचे जबाब नोंदवलेत. पालकांची तक्रार आहे की बीएमएसच्या जागा ह्या प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये डोनेशन घेऊन या कॉलेजनी मेरिट लिस्ट डावलून इतर विद्यार्थ्यांना दिलेले. त्याची चौकशी सुरू आहे. मला असं वाटतं की ही एक मोठी घटना ठरेल कारण यावर्षी कधी नव्हे ते साधारणतः 27 जागा MBBS च्या सुद्धा रिक्त राहिलेल्या आहेत. राहुल तुर्तास, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.